मुख्य रस्ते हे दहा पदरी केले. आता आपण औरंगाबादून येतो लातूरला, याच रस्त्याने हा रस्ता कसा विकसित होतोय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा. नांदेडकडे जाणारा रस्ता, सोलापूरकडे जाणारा रस्ता, पुण्याकडे जाणारा रस्ता, हे सारे रस्ते दहा पदरी झालेले आहेत हे तुम्ही पाहिले. त्या कामाची पावती मागायला आम्ही या ठिकाणी आलेलो. काँग्रेसने काम केलं आणि कामाच्या जोरावर इथं एवढ्या मोठ्याने मी भाषण करतो. काम नाही केलं तर आवाजही निघू शकत नाही आणि म्हणून मतदारांनी हे ओळखलं पाहिजे. विमान आणलं, रस्त्याने या, रेल्वेने या, आकाशातून या, कुठूनही या, सगळीकडे सगळीकडे येण्याची व्यवस्था काँग्रेसनं केलेली आहे. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी केली. या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नीटपणाने राबवण्याचं काम आम्ही केले. जरा जुने दिवस आठवा. याच परिसरामध्ये मी अनेक निवडणुकांमध्ये हिंडलोय. लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, साकोकरजींना माहिती आहे त्या काळामध्ये इथे रस्ते नव्हतेच, सगळीकडे मातीच, खरंय की नाही? त्या मातीमध्ये अनेक पदयात्रा आम्ही काढलेल्या. आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहिला, आपण आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पाठीशी उभे राहिला. म्हणून आज हे रस्त्याचं जाळं, नाल्यांचं जाळं या वॉर्डामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर लातूर झालं पाहिजे, हरित लातूर झालं पाहिजे आणि सुरक्षित लातूर राहिलं. कायदा आणि सुव्यवस्था या शहरामध्ये उत्तम आहे हे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. उस्मानाबादला जा, बीडला जा, परळीला जा, नांदेडला जा, परभणीला जा, हिंगोलीला जा, कायदा आणि सुव्यवस्था जी लातूरमध्ये आहे ती इतरत्र आपल्याला पाहायला मिळत नाही. हे श्रेय हे काँग्रेस पक्षाचं आहे, आपल्या नेत्यांचं आहे, शिवराज पाटील जाकुरकर साहेबांचं आहे, विलासरावजी देशमुख साहेबांचं आहे. हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं. या लातूरातल्या नागरिकांचा प्रवास सुखद आणि सुकर